ಜವದನ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज. महाराष्ट्र आवाज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आता आहोत मानाचा गणपती, लालबागचा राजा. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि महाराष्ट्र आवाजच्या प्रेक्षकांना थेट लालबागच्या राजाचं दर्शन पाहायला मिळणार आहेत. तर आपल्याला पाहायला मिळेल किती भाविकगण आणि किती भक्तगण आपल्याला इथे आलेले आहेत. सर आपलं पहिले स्वागत आहे. लालबागचा राजा हा मुंबईमध्ये नव्हे तर जगप्रसिद्ध आहे. आताच सर लालबागच्या राजाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कशा प्रकारे याची स्थापना झाली? लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि हे यंदाचं 86 वर्ष आमचं. आज सकाळपासून जवळजवळ 10 ते 12 लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की जवळजवळ 1.5 करोड भाविक आता आमच्यामध्ये दर्शन घेतील आणि त्या पद्धतीची संपूर्ण तयारी, दर्शन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, सहकारी सभासद, आमचे संपूर्ण सभासद आम्ही त्या कामासाठी 10 दिवस पूर्णपणे झटून काम करणार आहोत. सर तुम्ही नेहमीच लालबागचा राजा सगळ्या गोष्टीसाठी मदतीसाठी पुढे असतो, तर मध्येच एक आता आपल्याला गेल्या जून महिन्यामध्ये पूरग्रस्त सातारा आणि सांगली या भागात पूरग्रस्त झाला, तर तिथे या मंडळांनी कोणत्या प्रकारे मदत केली? कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणामध्ये जो महाप्रवय आला त्याच्यामध्ये मंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 25 लाख रुपयाचा धनादेश दिलेला आहे आणि आम्ही मंडळाने निर्णय घेतलेला आहे की त्या ठिकाणचा एखादं गाव पूर्णपणे आम्ही पुनर्वसन करणार आहोत. त्याचा सामाजिक कार्यक्रम जपणारे लालबागचा राजा आता आपल्यासोबत सुधीर साळवी सर आपल्यासोबत होते. हे गजवदन वक्रतुंड महा